तळा शहरातील पाणी योजनेबद्दल जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. तळा शहरासाठी अत्यंत महत्वाची असलेली तळा नळपाणी पुरवठा योजना गेले 2021 सालापासून प्रलंबित होती. आदरणीय त्यावेळचे नगरविकास मंत्री नामदार एकनाथजी शिंदेसाहेब यांनी त्यावेळेला 9,43,00,000 तत्वता मान्यता दिली होती. नंतरच्या कालावधीमध्ये गेल्या 15-16 महिन्यामध्ये आदरणीय नगरविकास मंत्री त्यावेळेचे आत्ता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम करतायत आणि ते नगरविकास खातं हे त्यांच्याकडेच आहे आणि गेले 3 वर्ष आमचे शहर प्रमुख, नगरसेवक, त्यावेळचे तत्कालीन आमचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आमच्या खातू मॅडम ह्या सर्वांनी अथक परिश्रम केलं आणि खऱ्या अर्थाने आज खूप वातावरण चांगल्या प्रकारे झालेलं आहे. गेल्या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये किमान मंत्रालयामध्ये 50 खेपा घालून अगदी प्राधिकरणापासून सर्व ठिकाणी आमचे सर्व पदाधिकारी वारंवार भेटी घेऊन मुख्यमंत्री असतील, नगरविकास मंत्री, बाकी सर्व मंत्र्यांना भेटून या ठिकाणी पाठपुरावा करून या योजनेचं खरं श्रेय आमदार भरतशेठ गोगावले यांना देण्यात येत आहे. आमदार भरतशेठ गोगावले जरी नामदार नसले, मंत्री नसले, तरीसुद्धा मुख्यमंत्र्याचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू ते आमदार आहेत आणि त्यांच्या माध्यमातून दिनांक 5 डिसेंबर 2023 रोजी या ठिकाणी आपल्या योजनेला 13,70,00,000 रुपयाची मंजुरी मिळालेली आहे आणि खऱ्या अर्थाने हे आमचं स्वप्न होतं. आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी की या ठिकाणी पाणी योजना करावी आणि एक चांगलं अत्यंत पाण्याचं पुण्य काम नगरविकास मंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब, आमदार भरतशेठ गोगावले, आमचे शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि सर्वांनी केल्यामुळे आम्ही शिवसेनेच्या वतीने नगरविकास मंत्री आणि एकनाथ शिंदेसाहेबांचा आभार मानतो आणि तळा तालुक्यात फार मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा होत आहे, दिवाळी साजरी होत आहे अशा प्रकारचं या ठिकाणी वातावरण निर्मिती झालेली आहे.